विद्यार्थी मित्रांनो मी मारुती शहाणे आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो इयत्ता आठवी गणित विषयातील आपण माहिती घेत आहोत टॉपिकच नाव आहे एकचल समीकरणे एकचल समीकरणांबद्दलची माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये घेतलेली आहे आणि आज आपण सराव संच बारा पॉईंट एक मधील उदाहरणे सोडवणार आहोत जो पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो बघा प्रश्न काय प्रत्येक समीकरणानंतर चलासाठी दिलेल्या किमती त्या समीकरणाच्या उकली आहेत का ते ठरवा बघा आपल्याला नेमकं काय केलंय तर एक समीकरण दिलेलं आहे आणि या समीकरणाच्या नंतर मी तर करसरनं दाखवतो त्याप्रमाणे बघा इथं या चलाच्या म्हणजे एक्सच्या किमती दिलेल्या आहेत किती दिलेत पहिल्यांदा तर वजा एक त्यानंतर सात आणि वजा सात तर या प्रत्येक किमती ठेवायच्या आणि त्यानुसार समीकरण संतुलित होतं का ते आपल्याला बघायचं ठीक आहे आपण बघूयात पहिला प्रश्न सोडू पहा आता सांगितल्याप्रमाणे पहिल्या प्रश्नात काय दिलंय तर प्रत्येक समीकरणानंतर चलासाठी दिलेल्या किमती त्या समीकरणाच्या उकली आहेत का ते ठरवा आणि तर पहिलं समीकरण काय आहे बघा तर एक्स वजा चार बरोबर तीन आता आपल्याला काय करावं लागणार आहे बघा ह्या एक्स ज्या दिलेल्या ज्या किमती आहेत वजा एक सात आणि वजा सात या ठेवायच्या आहेत आणि त्याप्रमाणे सोडवायचे आपण पहिली जी किंमत दिलेली आहे त्याचा विचार करू आणि त्याप्रमाणे सोडूयात उदाहरण सोडवत असताना काही गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजेत पहिल्यांदा काय करू लागतं प्रत्येक पहिली पायरीला तर आपल्याला एकदा ही किंमत त्यानंतर दुसरी आणि तिसरी घ्यायची बरोबर आहे मग आपण काय करू तर आपल्या सोयीसाठी इथे नंबर टाकूयात आपण पहिल्यांदा जी किंमत घेणार आहे त्यासाठी एक म्हणूयात आणि आपण इथं काय करू तर एक्स बरोबर वजा एक ही किंमत घेऊयात ठीक आहे आता आपल्याला काय करावं लागेल कृती तर पहिल्यांदा समीकरण लिहूयात इथं म्हणजे एक्स वजा चार बरोबर तीन आता इथं ज्या ठिकाणी एक्स समीकरणामध्ये आहे तिथं जी किंमत आपण घेणार आहोत ती लिहायची म्हणजे काय होणार आहे बघा वजा एक ठीक आहे आता याप्रमाणे म्हणून आपल्याला म्हणता येईल एक्स जिथं आहे तिथे काय करणार आपण वजा एक लिहिलं पुढचे वजा चार आहे असेच लिहिले आणि बरोबर तीन आता पुढची बेरीज करूयात वजा एक आणि वजा चार म्हणजे किती होईल पहा दोन्ही सारख्या संख्या आहेत चिन्ह सेम आहेत म्हणजे बेरीज करावं लागेल चिन्ह येईल वजा आणि चार आणि एक पाच याचा अर्थ आले वजा पाच आणि इकडे उजव्या बाजूला किती आहेत तीन आता काय विचार करायचं बघा की डाव्या बाजूला वजा पाच आहेत आणि उजव्या बाजूला तीन आहे अशी किंमत सारखी असते का नाही म्हणजे वजा पाच बरोबर तीन असं नाही म्हणजे काय झालं की हे समीकरण संतुलित होत नाही याचा अर्थ एक्स बरोबर वजा एक ही जी आपण किंमत घेतली ही चलाची उकल नाही म्हणजे आपल्याला लिहिता लिहिता खाली व्यवस्थित लिहायला पाहिजे की डावी बाजू बरोबर उजवी बाजू नाही लिहिताना पूर्णपणे इथं लिहावं लागेल समीकरणाच्या दृष्टीनं डावी बाजू बरोबर उजवी बाजू आपण जरी हे लिहित असलो तर प्रत्यक्ष डावी बाजू बरोबर उजवी बाजू आहे का तर नाही ही, ही नाही म्हणून आपल्याला काय म्हणता येईल की एक्स बरोबर वजा एक ही समीकरणाची उकल नाही हे पण इथं आपल्याला शेवटी लिहावं लागेल लक्षात येते एक्स बरोबर वजा एक ही समीकरणाची उकल नाही आता या उदाहरणाचा हा एक पाठ झाला त्यानंतर आपल्याला काय करावं लागेल बघा जी दुसरी किंमत दिलेली आहे ती किंमत आपण ठेवणार आहोत इथं ठीक आहे दुसरी किंमत काय दिली बघा तर आता इथं दुसरी जी किंमत आहे ती म्हणजे एक्स बरोबर सात ठीक आहे मी आता इथं दुसरी किंमत घेतो म्हणून इथं दोन असं लिहितो एक्स बरोबर किती किंमत आहे सात परत पहिली पायरी जे समीकरण आपल्याला दिलंय ते लिहायचं समीकरण काय बघा तर एक्स वजा चार बरोबर तीन ठीक आहे जे दिलेलं समीकरण आहे इथं ते मी लिहिलं आता याच्यामध्ये एक्स ची किंमत किती ठेवायचे सात म्हणून ठेवूयात किंमत पुढच्या पायरी लिहिता आपल्याला की लिता लिता सात वजा चार आणि बरोबर तीन बघा सात मधून चार गेले किती राहिले सात चार गेले तीन राहिले आणि उजवी बाजू ऑलरेडी आहे की ते तीन तीन बरोबर तीन आहेत का यस आहेत आता आपल्याला डावी बाजू बरोबर उजवी बाजू आहे का आहे म्हणजे आता परत पहिल्या पायरीला मगाशी सांगितल्याप्रमाणे हे पुढच्या पायरीला लिहावं लागेल म्हणजे आपण इथे डावी बाजू बरोबर उजवी बाजू असं लिहू शकतो मी सोयीसाठी काय करतो पूर्ण शब्द न लिहिता फक्त डावी बाजू बरोबर उजवी बाजू असं लिहितो मग जर डावी बाजू बरोबर उजवी बाजू असेल म्हणजे या समीकरणाचं समाधान होत याचा अर्थ एक्स बरोबर सात ही या समीकरणाची उकल आहे हे पण आपल्याला इथे लिहावं लागेल की एक्स बरोबर सात ही समीकरणाची उकल आहे मला वाटतं हे आपल्याला नक्की लक्षात आलं असेल आता काय करावं लागेल विचार करा तर यानंतर ती जी तिसरी आपल्याला दिलेली संख्या एक्स ची ती वापरायची आणि त्याची किंमत उकल आहे की नाही ते ठरवायचंय पुढची किंमत काय वजा सात घ्यायचे ठीक आहे मग आपण परत हे करूयात नंबर तीन तिसरा आकडा याच्यामध्ये एक्स ची किंमत किती घेणार आहोत वजा सात एक्स बरोबर वजा सात ठीक आहे आता त्यानंतर पुढची स्टेप म्हणजे आपल्याला दिलेलं समीकरण लिहिणे इथं आहे पाय एक्स वजा चार बरोबर तीन लिहिले एक्स ची किंमत किती घेणार आहोत वजा सात म्हणून जिथं एक्स आहे तिथे लिहिले वजा सात पुढचे वजा चार आहे तसे आणि बरोबर तीन बघा आता वजा सात आणि वजा चार म्हणजे दोन्ही संख्या जर चिन्ह सारखी असतील संख्यांची तर आपण बेरीज करतो या नियमानुसार बेरीज किती आली अकरा सात आणि चार अकरा पण चिन्ह मात्र काय वजा येणार वजा अकरा बरोबर तीन पुढचं तुमची क्रिया लक्षात आली असेल की डावी बाजू उजवी बाजूसारखी आहे का नाही मग आपल्याला परत लिहावं लागेल पुढच्या पायरीला की समीकरणाची डावी बाजू बरोबर उजवी बाजू पण असं आहे का सारखं तर नाही ठीक आहे डाव्या बाजू बरोबर उजवी बाजू नाही म्हणजे ही उकल या समीकरणाची असणार आहे का नाही जर दोन्ही बाजू सारखे आल्या तरच आपण त्या दिलेल्या समीकरणाची उकल आहे असं म्हणतो अन्यथा आपल्याला इथं काय लिहावं लागेल ही उकल नाही ठीक आहे मला वाटतं हे पहिलं उदाहरण आपल्याला नक्की कळालं असेल यानंतर आपण पुढचं उदाहरण बघूयात याच प्रश्नामधील दुसरं उदाहरण बघा दुसरं उदाहरण काय दिलंय नऊ एम बरोबर एक्क्याऐंशी असं जर समीकरण असेल तर इथे एम बरोबर तीन नऊ आणि वजा तीन या किमती घ्यायच्या आहेत आणि ह्याचं सम, समाधान होतंय का बघायचंय आपल्याला हे मगासारखी सेम कृती करायचे मी तुम्हाला सांगितलेलं लक्षात असेल पहा मित्रांनो की पहिल्यांदा आपण काय करतो तर एक एक किमती घेतो आणि त्यानुसार उदाहरण सोडवतो आपण यातला पहिला पार्ट सोडू एम ची किंमत की किती घ्यायची आपल्याला पहिल्यांदा तर एम बरोबर तीन ठीक आहे आता नंतर काय करणार आहे तर जे दिलेलं समीकरण आहे ते आपण लिहितो त्यानुसार इथं नऊ एम बरोबर एक्क्याऐंशी लिहिलं ठीक आहे आता काय करणार बघा तर जिथं समीकरणामध्ये आपल्याला एम दिसतंय तिथं आपण तीन लिहिणार आहोत म्हणून हे नऊ मी आहे असे लिहिले याला ची किंमत तीन लिहिली बरोबर एक्क्याऐंशी आता इथं काय करावं लागेल बघा तर प्रत्यक्ष कोणाकार करायचा नऊ त्रिक सत्तावीस आणि बरोबर एक्क्याऐंशी आता मला वाटतं तुमच्या जजमेंट लक्षात आलं नेमकं आपल्याला काय करायचंय तुलना करा सत्तावीस बरोबर एक्क्याऐंशी दोन्ही जुळत आहे का तर नाही सत्तावीस बरोबर एक्क्याऐंशी नसतात म्हणजेच काय झालं इथे डावी बाजू बरोबर उजवी बाजू आहे का तर नाही डावी बाजू बरोबर उजवी बाजू नाही ठीक आहे म्हणजे आपल्याला नंतर ह्यानंतर आपण काय लिहिणं अपेक्षित आहे तर एम बरोबर जे आपण गृहित धरलंय एम बरोबर तीन ही या समीकरणाची उकल नाही तर हे पूर्ण आपल्याला वाक्यात लिहायला पाहिजे पण मी सोयीसाठी एवढंच लिहितोय तुम्ही मात्र लिहिताना काय लिहिणं अपेक्षित आहे एम बरोबर तीन ही या समीकरणाची उकल नाही आता आपण काय केलं तर एक किंमत घेतली त्यानंतर पुढची जी किंमत आहे नऊ ती आपण घेऊयात म्हणजे या उदाहरणाचा दुसरा पार्ट असेल ठीक आहे आपण दुसरी किंमत घेऊयात आणि सोडून बघूयात दुसरी जी किंमत घेतोय आपण त्यासाठी पहिल्यांदा आपण इथं नंबर दोन लिहू काय किंमत घेणार आहोत बघा आता एम बरोबर नऊ पहिले स्टेप चला काय करावं लागेल सांगा पहिल्यांदा समीकरण लिहावं हो लागेल समीकरण इथं दिलेलं आहे नऊ एम बरोबर एक्क्याऐंशी ठीक आहे आता आपण किती किंमत घ्यायचं ठरवले तर एम ची किंमत नऊ घ्यायची म्हणजे जिथं आपल्याला नऊ दिसतं समीकरणात तिथं एम दिसतं तिथं नऊ घ्यायचं हे एम आहे त्याच्याऐवजी मी इथे किंमत लिहिली नऊ आणि बाकीचं आहे तसं लिहितो मी ठीक आहे आता इथं नऊचे नऊ लिहिले एमच्या ठिकाणी नऊ लिहिले नव्याण्णव एक्क्याऐंशी किंमत आली एक्क्याऐंशी आणि उजवी बाजू किती आहे एक्क्याऐंशी म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू आहे का आहे आता नंतरची स्टेप तुम्हाला पण आता माहीत झाले की आपल्याला इथे अगोदर लिहावं लागेल की डावी बाजू बरोबर उजवी बाजू आणि हे दोन्ही बाजू जुळतायत का हो म्हणजे समीकरणाची उकल आहे का आहे दोन्ही बाजूला एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आहे म्हणजेच डावी बाजू बरोबर उजवी बाजू आहे म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की एम बरोबर नऊ ही समीकरणाची उकल आहे यानंतर आपल्याला या तिसरी जी किंमत त्यांनी दिलेली आहे ती घ्यावी लागेल समीकरणामध्ये आणि सोडवावं लागेल आपण तिसरी किंमत घेऊयात आता तिसरी किंमत काय आहे बघा इथं वजा तीन दिलंय म्हणजे आपल्याला तिसरा आकडा या उदाहरणामधला जो आहे तो एम बरोबर वजा तीन ही किंमत घ्यायची ठीक आहे पहिली पायरी काय समीकरण लिहिणे म्हणजे आपल्याला इथं समीकरण लिहावं लागेल नऊ एम बरोबर एक्क्याऐंशी जी दिलेली किंमत आहे दिले ती लिहूयात नेक्स्ट स्टेप आपली काय किंमत दिली आहे बघा वजा तीन आहे मी नऊ आहे असे लिहिले आणि एमची किंमत किती आहे वजा तीन लक्षात घ्या इथं चूक होण्याची शक्यता आहे एम जे आहे म्हणजे नऊ आणि एम याच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे बरोबर आहे म्हणजे आपल्याला इथं गुणिले चिन्ह लिहावं लागेल आणि मग ही वजा तीनची किंमत आहे ही कंसामध्ये लिहावी लागेल आपण जर डायरेक्ट तीन लिहिले तर काय होईल नऊ मधून तीन गेले असं ते होईल तसं कर करायचं नाही ठीक आहे लक्षात आलं इथं ची किंमत लिहिताना या दोघांमध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणून मी इथं लिहिलं आता काय होईल बघा गुणाकाराचा नियम काय पहिल्यांदा गुणाकार करा नवत्रिक सत्तावीस या दोन संख्यांपैकी एकाला वजा चिन्ह आहे म्हणजे उत्तराला काय येईल वजा चिन्ह येईल म्हणजे वजा सत्तावीस बरोबर किती आहे कि उजव्या बाजूची किंमत आहे एक्क्याऐंशी वजा सत्तावीस बरोबर एक्क्याऐंशी असते का नाही म्हणजे डाव्या बाजू बरोबर उजवी बाजू डाव्या बाजू बरोबर उजवी बाजू आहे का तर नाही म्हणजे आपल्याला ते लिहावं लागेल की डावी बाजू बरोबर उजवी बाजू असा आहे का नाही आणि सगळ्यात महत्वाचं शेवटी आपण जी किंमत घेतलेली आहे त्यानुसार शेवटी काय हो लिहावं लागेल की एम बरोबर वजा तीन ही उकल आहे का तर उकल नाही मला वाटतं हेही उदाहरण तुम्हाला नक्की कळालं असेल यानंतर आपण यातलं पुढचं उदाहरण बघूयात सर्वसंख्य बारा पॉईंट एक मधील पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न म्हणजे तिसरं उदाहरण समीकरण काय दिलं बघा दोन ए अधिक चार बरोबर शून्य आता याच्यामध्ये hmm? आपल्याला ए ज्या किमती दिल्या त्या ठेवायच्या आहेत आणि त्यानुसार सोडवायचं आहे ए बरोबर दोन वजा दोन आणि एक या किमती आहेत आपण याही उदाहरणामध्ये तीन भाग करणार आहोत आणि त्यानुसार सोडवणार आहोत यातला जो पहिला पार्ट आहे तो म्हणजे ए बरोबर आपण किती किंमत घ्यायची आहे इथे दिलेली बघा तर दोन पहिली पायरी उदाहरण सोडवण्याची काय आहे तर दिलेलं समीकरण लिहायचं दोन ए अधिक चार बरोबर शून्य ठीक आहे इथलं मी समीकरण पहिल्यांदा लिहिलं आता ची किंमत किती घेणार आहोत दोन त्याप्रमाणे इथं किंमत ठेवूयात जिथं जिथं ए आहे तिथं दोन लिहिणार आहे हे आहे ते दोन मी लिहिले आणि साठीची किंमत किती आहे तर दोन म्हणजे दोन गुणिले दोन त्यानंतर अधिक चार बरोबर शून्य बे दुने चार गुणाकार किती आला चार आणि अधिक चार हे वरचे आहे असे मी लिहितो ठीक आहे आता चार आणि चार किती आहे बघा तर आठ आठ बरोबर शून्य हे दोन्ही बाजू समान आहेत का नाही म्हणजे आपल्याला परत तसं म्हणावं लागेल इथं की डावी बाजू बरोबर उजवी बाजू नाही ओके आता ह्याच्यानंतर शेवटी काय करत असतो आपण दरवेळेला तर जे दिलेली किंमत आहे एक्सची त्यानुसार लिहितो म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की ए बरोबर दोन ही या समीकरणाची उकल नाही अतिशय महत्वाचं मित्रांनो बरेच जण इथपर्यंत सोडवतात म्हणजे किंमत काढतात डावी बाजू उजवी बाजू पण शेवटी उकल आहे की नाही लिहित नाहीत तर ती चूक करायची नाही आपण परफेक्ट लक्षात ठेवणार आहोत त्यानंतर या उदाहरणातला जो सेकंड पार्ट आहे तो आपण करूयात म्हणजे ची दुसरी किंमत घेऊयात ची दुसरी किंमत काय बघा इथं नंबर दोन लिहितो मी तर ए बरोबर वजा दोन ही किंमत दिली आहे ठीक आहे आपण सोडवायला सुरुवात करू पहिली पायरी समीकरण लिहिणं दोन ए अधिक चार बरोबर शून्य किंमत ठेवूयात ची दोन आहे असेच लिहिले त्यानंतर च्या ठिकाणी किती किंमत दिली आहे परत विसरायचं नाही ह्या दोघांच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे ते अजिबात विसरू नका आणि ही किंमत जी आहे ते आपण कंसात लिहूयात वजा दोन आणि अधिक चार वरची जी किंमत आहे इथले बघा हे मी इथे लिहिले बरोबर काय तर शून्य आता गुणाकार करूयात दोन गुणिले वजा दोन बेदुणे चार मी आधी चार लिहितो चिन्ह काय बघा अधिक वजाचा गुणाकार असतो वजा आणि पुढचे जे अधिक चार आहेत ते आहे असेच मी लिहिले म्हणजे वजा वजा चार अधिक चार बरोबर शून्य अधिक चार आणि वजा चार जातील चार मधून चार गेले किती राहिले शून्य उजवी बाजू काय आहे बघा शून्य याचा अर्थ काय झाला की डावी बाजू बरोबर उजवी बाजू आहे म्हणून आपल्याला परत पुढच्या पायरीला लिहावं लागेल की डावी बाजू बरोबर उजवी बाजू अस आहे काही वेळेला मित्रांची गडबड अशी होते इथपर्यंत सोडवतात बरोबर दोन्ही बाजू सारखे असतात आणि सवयीने एक तिरपी रेषा मारतात तर तसं करू नका जर दोन्ही बाजू सारखे असतील तर मध्ये बरोबरच चिन्ह पाहिजे जर दोन्ही बाजू सारख्या नसतील इथल्या सारख्या तर मग मात्र आपण तिरपी रेषा ओढणार आहोत जर तिरपी रेषा असेल तर उकल नाही म्हणायचं आणि जर मध्ये बरोबर चिन्ह असेल तर उकल आहे असं म्हणायचं म्हणजे आता इथे आपल्याला काय लवं लागेल तर ए बरोबर वजा दोन ही या समीकरणाची उकल आहे त्यानंतर या उदाहरणामधील तिसरा पार्ट आपण बघूयात आता किंमत काय घ्यायची बघा तुमच्या लक्षात आलंय उरलेली जी तिसरी किंमत आहे ती आपल्याला घ्यायची आहे तिसरी किंमत आहे एक म्हणजे आपल्याला पहिल्यांदा काय लिहावं हो लागेल की नंबर तिसरा ह्यातला पार्ट करतोय आणि ए बरोबर आपण एक ही किंमत घेतोय पहिल्यांदा आपण समीकरण लिहितो दोन ए अधिक चार बरोबर शून्य किंमत ठेवूयात ए बरोबर एक म्हणजे काय होईल बघा दोन ला दोन लिहिले इथं गुण किती घेणार आहे ए ची किंमत एक त्यानंतर आहे ते अधिक चार बरोबर शून्य ठीक आहे आता गुणाकार करूयात बे बेक बे दोन आले अधिक चार बरोबर शून्य काही जणांना सरावने एवढं जजमेंट येतं की प्रत्यक्ष हे क्रिया न करता सुद्धा आपण लगे उत्तर सांगू शकतो दोन आणि अधिक चार बेरीज करा चार आणि दोन सहा बरोबर शून्य बघा दोन्ही बाजूसारख्या आहेत का नाही म्हणजे तिरपेरीज द्यायला पाहिजे म्हणजे नेक्स्ट स्टेप असेल की डावी बाजू बरोबर उजवी बाजू असं आपण आधी लिहिणार आहोत डावी बाजू बरोबर उजवी बाजू पण असं आहे का तर नाही दोन्ही बाजू वेगळ्या आहेत म्हणून रेषा आपण देणार रेषा आहे म्हणजे दोन्ही बाजू सारख्या नाहीत म्हणून आपण जी किंमत ची घेतली ए बरोबर एक ही उकल नाही ठीक आहे येते लक्षात ओके आता यानंतर आपण यातला पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न काय बघायचा चौथं गणित तीन वजा वाय बरोबर चार आणि इथं वायच्या किंमत दिलेत वजा एक एक आणि दोन आपल्या नेहमीच्या मेथडन आपण करणार आहोत पहिल्यांदा यातला पहिला पार्ट सोडूयात म्हणजे वाय बरोबर वजा एक ही किंमत घेणार आहे आपण ठीक आहे मग पहिली स्टेप काय तर पहिल्यांदा आपण समीकरण लिहितो तर तीन वजा वाय बरोबर चार आता याच्यामध्ये वायची किंमत एक घ्यायची म्हणजे काय करावं लागेल जिथं वाय आहे तिथं वजाय घ्यायचं तीन वजा बघा इथं चुकू नका आपण नेमकं का काय करतोय तर जे आहे ते चिन्ह लिहिलं आणि वायची किंमत किती घ्यायचे वजा एक घ्यायचे आता हे कसं घेणार तर आपण डायरेक्ट घेऊ शकत नाही इथं वजा एक कंसात लिहावं हो लागेल ठीक आहे आता इथं गुणाकार नाहीये लक्षात घ्या एका पुढे एक दोन वेळा वजा आले ज्यावेळेस वजा वजा असतं त्यावेळेला काय होतं तर दोन वेळा विरुद्ध क्रिया करतो त्यावेळेस चिन्ह बदलतं म्हणजेच काय होणार इथं तर वजाच्या ऐवजी चिन्ह येणार अधिक म्हणजे तीन अधिक एक बरोबर वरची संख्या उजव्या बाजूची चार बेरीज आपल्याला सांगता येईल तीन अधिक एक चार म्हणजेच काय झालं चार बरोबर चार डावी बाजू बरोबर उजवी बाजू आहे का यस आहे मग आपण ते पुढे लिहिणार आहोत डावी बाजू बरोबर उजवी बाजू असं आहे का आधी आपण लिहितो आहे का नाही ठरवतो यस आहे म्हणजे जी दिलेली किंमत आहे वाय बरोबर वजा एक या समीकरणाची उकल आहे हा झाला आहे उदाहरणाचा पु पुढचा पार्ट आता तुमच्या लक्षात आला पण नेक्स्ट स्टेप काय करतो तर जी दुसरी किंमत दिलेली आहे एक्सची ती आपण ह्या समीकरणामध्ये घेतो ठीक आहे आता काय किंमत आहे बघा पहिल्यांदा दुसरा पार्ट सोडवतोय तर वाय बरोबर आपल्याला ही किंमत जी घ्यायची आहे ती म्हणजे एक त्यानंतर पहिल्यांदा समीकरण लिहूयात तीन वजा वाय बरोबर चार ठीक आहे जिथं जिथं वाय आहे तिथं किंमत लिहूयात अर्थात एकाच ठिकाणी येते म्हणजे तीनला तीन मी लिहिले त्यानंतर वजा लिहिलं आणि वायची किंमत तिथे एक बरोबर चार काही मित्रांना इथंच अंदाज आला असेल सर हे उकल नाहीये कसं काळालं तीन वजा एक म्हणजे दोन आले आणि दोन बरोबर चार आहे दोन बरोबर चार असतं का नाही म्हणजेच आपल्याला काय म्हणावं हो लागेल इथं तर डावी बाजू बरोबर उजवी बाजू नाही ठीक आहे डावी बाजू बरोबर उजवी बाजू नाही म्हणजेच उकल ते असणार आहे का नाही तर याचा अर्थ वाय बरोबर एक ही या समीकरणाची उकल नाही आणि या उदाहरणातील तिसरा पार्ट शेवटचा भाग आपण बघतोय आता आपल्याला काय करावं लागेल बघा तिसऱ्या पार्टमध्ये तर जी किंमत आणखीन एक दिली आपल्याला तपासण्यासाठी वाय बरोबर किती तर दोन कुठून आणलं दोन हे इथं तिसरी जी किंमत आहे ती आपण घेतोय सोडूयात उदाहरण पहिल्यांदा समीकरण लिहायचं समीकरण आहे तीन वजा वाय बरोबर चार जिथं वाय आहे तिथं आपण वायची किंमत दोन ठेवणार आहोत मी तीन आहे असे लिहिले वजाला वजा लिहिलं आणि वायची किंमत दोन लिहिली बरोबर चार वजाबाकी करूया तीनामधून दोन गेले एक राहिले बरोबर चार एक बरोबर चार आहे का नाही याचा अर्थ काय झालं तर डावी बाजू बरोबर उजवी बाजू डावी बाजू बरोबर इथं उजवी बाजू आहे का तर नाही म्हणजेच आपण जी गृहित धरलेली किंमत आहे ती त्याची उकल नाही वाय बरोबर दोन ही या समीकरणाची उकल नाही ठीक आहे अ मला वाटतं तर... सरावसनच्या बारा पॉईंट मधील जो पहिला प्रश्न आहे त्यातली चार उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत आणि आपण ती सोडवली मला पूर्ण खात्री आहे ही नक्की उदाहरणं तुम्हाला समजले असतील आपण पुढील व्हिडिओमध्ये या सरावसेनच्या बारा पॉईंट मधील दुसऱ्या प्रश्नाची माहिती घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना भरपूर शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन जरूर प्रेस करा मी ज्यावेळेस नवीन व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेला तुम्हाला त्याच नोटिफिकेशन मिळेल